धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत दरवर्षी जिल्हास्तरावरील क्रीडा महोत्सव घेण्यात येतो. त्याचप्रमाणे तो 1 ते 3 डिसेंबर 2023 दरम्यान घेण्यात आला. धारणी तालुक्यातील सावलीखेडा येथील 3 दिवसात या कार्यक्रमात लाखो नव्हे तर करोडो रुपये खर्च झाल्याची चर्चा धारणी तालुक्यात आदिवासी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सुरू होती. एकीकडे या महोत्सवात विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याचं बोललं जात आहे, तर मग लाखो करोडो रुपये खर्च झाले कुठे हा कळीचा मुद्दा आहे. अखेर प्रकल्प अधिकारी कार्यालय धारणी येथील प्रकरण राज्य माहिती आयुक्त यांच्या दालनात दाखल झालं आहे. धारणीतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत दरवर्षी जिल्हास्तरावरील क्रीडा महोत्सव घेण्यात येतो. 2023 1 ते 3 डिसेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या धारणी तालुक्यातील सावलीखेडा येथील शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रीडा महोत्सव घेण्यात आला. 3 दिवसात या कार्यक्रमात लाखो नव्हे तर करोडो रुपये खर्च झाल्याची चर्चा धारणी तालुक्यात आदिवासी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सुरू होती. या संपूर्ण क्रीडा स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाल्याचेही बोलले जात आहे. या ठिकाणी थातूर मातूर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाबद्दल माहिती RTI नुसार मागितल्यावरही मिळू शकली नाही. संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांनी अपूर्ण माहिती दिल्यामुळे हे प्रकरण राज्य माहिती आयुक्तांच्या दालनात दाखल करण्यात आले आहे. तसेच अप्पर आयुक्त अमरावती व जिल्हाधिकारी यांना सुद्धा रीतसर तक्रार दिली आहे. आता पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.